आज आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी त्यांच्या चरित्रावर काही एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मित्रांनो, लोकमान्यांचं जीवन म्हणजे स्वातंत्र्यासाठी मांडलेला एक धगधगता यज्ञ होता. त्यांचं जीवन म्हणजे एका विराट झुंजीसारखं होतं आणि ती झुंज त्यांनी जशी बलाढ्य अशा इंग्रजी सत्तेशी दिली, तशीच ती झुंज त्यांनी इतरही अनेक गोष्टींची त्यांच्या जीवनक्रमामध्ये दिलेली दिसते. बाळपासून ते बळवंतपर्यंतचा प्रवास, बळवंतपासून ते बळवंतरावांपर्यंतचा प्रवास आणि तिथून लोकमान्य आणि लोकमान्यांपासून एक कर्मयोगी महात्मा असा एक विकासक्रम आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून ज्यावेळी गंगाधर गाडगेंनी त्यांच्या जीवनावर दोन कादंबऱ्या लिहिल्या तेव्हा त्याचं शीर्षक त्यांनी दुर्दम्य असं ठेवलं. दुर्दम्य हे त्यांच्या व्यक्तित्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं आपल्याला जाणवतं. आणि अशा महान पुरुषावर जेव्हा आपण आजच्या काळामध्ये भाष्य करण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं जीवनचरित्र मांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुसुमाग्रजांच्या काही ओळी आपल्या डोळ्यासमोर येतात की ते होते जीवित अनहा जीविताभास. म्हणजे एक प्रकारे आपण एक जीविताभास आहोत आणि ते एक ध्येयवादी अशा प्रकारचं जीवन होतं. त्यांच्या जीवनावर बोलताना अशी साधारण आपल्याला सामान्यत्वाची जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण होते. त्यांच्या जीवनाचं वर्णन करताना कुसुमाग्रजांनी त्यांच्या टिळकांच्या पुतळ्याजवळ नावाच्या प्रसिद्ध कवितेमध्ये म्हटलं होतं की तिकडखळ मूर्ती धीट मराठी थाट आवळतो जीवर अजून पश्चिम वात ती अजिंक्य छाती ताठर अन रणशील जी पाहून सागर थबके परते आत. सागर म्हणजे जणू काही एक बलाढ्य अशा प्रकारची इंग्रजी सत्ता आहे आणि याप्रमाणे प्रभू रामचंद्र सागरासमोर उभे राहून सागराला आव्हान देत आहे त्याप्रमाणे हा रणधुरंधर असा योद्धा त्या सर्व गुण संपन्न अशा इंग्रजी सत्तेला आव्हान देतो. सुधीर मोघे नावाच्या गीतकारांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की सह्याद्रीच्या खड्या कड्यासम ताठ धीट छाती लाख रवींची आग तिच्यातून साठवली होती तेजाचा लसलसता अंकुर काळजात होता नर रूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. पुरुष सिंह असलेला हा लोकमान्य केसरी, केसरी हे नाव जरी त्यांच्या वर्तमानपत्रात असलं तरी केसरी हे नाव त्यांच्या व्यक्तिमत्वालाही लागू होतं. नाभिषेको न संस्कार सिंहस्य क्रियते म्हणे विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता. अशा प्रकारचा स्वयमेव मृगेंद्र असलेल्या लोकमान्यांचं अवघं जीवन म्हणजे एक प्रकारची झुंज होती, एक विराट झुंज, एक अविश्रांत संघर्ष, एक झुंज बलाढ्य अशा आणि इंग्रजी सत्तेशी आपल्याला दिसते ती. एकीकडे सनातनी अशा प्रकारच्या हिंदू समाजाशी, एकीकडे बुद्धिभ्रंश झालेल्या आणि निद्रिस्त झालेल्या या भारतीय समाजाशी एकीकडे झुंज देत आहे लोकमान्य. समाजापुढच्या देशापुढच्या विविध प्रकारच्या प्रश्न समस्यांशी झुंज. एका बाजूला शंकराचार्यांनी मांडलेल्या आणि निवृत्तीपर अशा प्रकारच्या भगवद्गीतेच्या भाष्याशी आणि त्या अन्वयार्थाशी झुंज देऊन एक कर्मयोगपर असा अर्थ लावणारे लोकमान्य. काँग्रेसमधल्या नेमस्थांशी, मवाळांशी झुंज. त्यांच्या जीवलग अशा मित्रांशी म्हणजे आगरकरांसारख्या विचारांनी वेगळे पडलेले अशा आगरकरांची, रानड्यांची, समकालीनांची झुंज, गोखल्यांची झुंज. त्यांना भोगाव्या लागलेल्या विविध प्रकारच्या तुरुंगवासांशी त्यांनी अनेकदा केलेली झुंज. शरीराशी झुंज, मनाशी झुंज. ध्वज चढवा याची एक अदम्य मनीषा, ध्वज चढवा याची एक अदम्य मनीषा, आषाढ घनाशी झुंजे वादळ वात. असं लोकमान्यांचं समग्र जीवन आपल्याला दिसतं की विविध प्रकारच्या झुंजींनी असं व्यापलेलं जीवन आहे. बालपणामध्ये 22 जुलै 1856 मध्ये जन्मलेल्या आणि लोकमान्यांचं बालपणामध्ये आपल्याला त्यांचं जे कर्तृत्व दिसतं, झुंजार, सत्यनिष्ठ आणि अत्यंत आग्रही अशा प्रकारचा हा बाल, हा युवक आहे. 1873 मध्ये मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक झालेल्या लोकमान्यांनी, टिळकांनी नंतर डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
आणि त्या डेक्कन कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये त्यांनी आपलं सगळं लक्ष हे त्यांच्या शारीरिक आणि बलाकडे केंद्रित केलं आणि गंमत म्हणजे त्या पहिल्या वर्षामध्ये ते अनुत्तीर्ण झाले. पण त्या काळामध्ये त्यांचं साहस आणि धैर्य त्यांच्या मित्रांमध्ये इतकं होतं की त्यांना डेव्हिल अशा प्रकारची उपाधी त्यांच्या सर्व मित्रांनी दिली होती, सैतान अशा प्रकारची उपाधी दिली होती. एका वॉल्टर स्कॉटच्या कादंबरीतलं एक पात्र होतं ब्लंट, निकोलस ब्लंट नावाचं, त्यांना मिस्टर ब्लंट असं म्हटलं जात होतं. अशा प्रकारचं जीवन त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये व्यतीत केलं. त्यांचे त्या काळचे जे प्राध्यापक होते, शिक्षक होते, त्या शिक्षकांचाही त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. विशेषतः विल्यम वर्ड्सवर्थ नावाच्या प्रसिद्ध कवीचे नातू होते, विल्यम वर्ड्सवर्थ नावाचे त्यांचे शिक्षक होते. दुसरे किरुणाना छत्रे हे त्यांचे शिक्षक होते. या शिक्षकांच्या नैतिक जीवनाचा, त्या शिक्षणाच्या ज्ञाननिष्ठेचा, या शिक्षकांच्या नीतिनिष्ठेचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडला दिसतो. 1876 मध्ये लोकमान्य बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. गणित आणि संस्कृत या विषयामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं आणि हेच त्यांच्या प्रावीण्याचे जे विषय होते याच विषयावर पुढे त्यांनी न्यूंगली स्कूलमध्ये अध्यापनाचंही कार्य केलेलं दिसतं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी असा विचार केला हे शिक्षणानंतर आपण काय केलं पाहिजे, तर स्वाभाविकच आहे की लोकमान्यांचं सारखं लक्ष जे होतं ते अवतीभोवतीच्या पारतंत्र्याकडे होतं. गुण सुमने मी वेची अली या व्हावे की तिने सुगंधा घ्यावी, जरी उद्धरणी वेन तिचा हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा, असं मानणाऱ्यांपैकी होते लोकमान्य. आणि त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारची आणि कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नोकरी न करता आपलं संपूर्ण जीवन हे लोककार्यासाठी, समाज कार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी आणि या भारत भूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी खर्ची घालायचं संपूर्णपणे ठरवलं आणि त्या कामाला तेव्हा लागले. आणि त्या कामाची सुरुवात होती न्यूंगली स्कूल. चिपळूणकर, आगरकर आणि टिळक या तिघांनी मिळून न्यूंगली स्कूलची स्थापना केली. 1 जानेवारी 1880 मध्ये एक नवी राष्ट्रभक्तीची शाळा आणि निर्माण झालेली दिसते. अर्थात हे जे शिक्षण होतं हे नव्या शिक्षणाला घेऊन चालणारं शिक्षण होतं, म्हणून त्यांनी त्याचं न्यूंगली स्कूल असं नाव दिलं. लोकमान्यांच्या समन्वयवादी विचारांचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी घडतं. लोकमान्यांना असं वाटतं अनेक लोकांना की ते सनातनी अशा पद्धतीचे विचारांचे होते, पण लोकमान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलेली दिसतात. एका बाजूला अशा प्रकारचं कर्मठ अशा प्रकारचं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला नवे नवे जगातले विचार स्वीकारण्याची त्यांची सौहार्दता ती पण आपल्या त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसते. 1880 मध्ये LLB ची पदवी प्राप्त केली लोकमान्यांनी. आणि मग त्यांच्या जीवनातलं जे पत्रकारितेचं पर्व आहे, त्यांच्या जीवनातलं जे समाज जागरणाचं पर्व आहे, लोकशिक्षकाचं पर्व आहे, ते सुरू झालेलं आपल्याला दिसतं. ते केसरी आणि मराठाच्या रूपामध्ये 2 जानेवारी 1881 मध्ये मराठा नावाचं इंग्रजी वर्तमानपत्र आणि 4 जानेवारी 1881 मध्ये केसरी नावाचं मराठी वर्तमानपत्र, ज्या इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक स्वतः लोकमान्य होते, लोकमान्य टिळक होते, आणि केसरी या मराठी त्या काळाच्या वर्तमानपत्राचे संपादक होते ते गोपाळ गणेश आगरकर, त्यांचे जीवलग मित्र. मित्रांनो, 25व्या वर्षी वयाच्या केवळ एका झुंजार पत्रकाराचा जन्म झालेला त्यांच्या रूपाने दिसतो. पुढे 1881 मध्ये आणि त्यांना पुणे न्यायालयाची वकिलीची सनदही प्राप्त झालेली दिसते. नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी जो एक स्वातंत्र्याचा यज्ञ आरंभला त्याचा सुरुवात आपल्याला त्या त्यांच्या लोकमान्यांच्या या वर्तमानपत्रांच्या काळामध्ये दिसते. 1882 मध्ये वयाच्या 26व्या वर्षी अतिशय तरुण वयामध्ये पहिला तुरुंगवास लोकमान्यांना घडला. त्यासाठी ते जणू काही सिद्धच होते. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणामध्ये त्यांच्यावर बदनामीचा खटला भरण्यात आला आणि डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस यामध्ये त्यांचे मित्र आगरकरांनी त्याचं वर्णन केलंय. त्यावेळी महात्मा फुल्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला, दोन मित्रांची मिरवणूक पुण्यामध्ये निघाली आणि अशा प्रकारे लोकमान्यांच्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ झालेला आपल्याला दिसतो. पुढे 1884 मध्ये या शिक्षणाच्या परंपरेमध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये लोकमान्यांचा फार मोठा वाटा असलेला आपल्याला दिसतो. जे काही 7 आजीवन सदस्य त्या याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये लोकमान्य आगरकर ही माणसं दिसतात. इथून मग त्यांच्या जीवनाला जे वळण लागलं त्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक म्हणून त्यांना जी उपाधी दिली गेली, धनंजय किराणी जी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक लोकमान्य टिळक, ते मुळात इंग्रजी मधलं चरित्र नव्हतं, त्याचं मराठीतही भाषांतर झालेलं आहे,
त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलंय की भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं जनकत्व त्यांनी लोकमान्यांकडे दिलं. पुढे व्हॅलेंटाईन चिरोल नावाच्या एका इंग्रजांनी, इंग्रज लेखकांनी त्यांचं वर्णन फादर ऑफ द इंडियन अनरेस्ट असं जे केलं व्हॅलेंटाईन चिरोलनी, ते सुद्धा याला अनुलक्षण होतं. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये झाली आणि मग टिळकांचा त्या सगळ्या चळवळीमध्ये, स्वातंत्र्याच्या चळवळीमधला सहभाग काँग्रेसच्या माध्यमातून आणि वाढायला लागला. 1895 मध्ये पुण्यामध्ये काँग्रेसचं 11वं अधिवेशन भरलं होतं, या सगळ्यामध्ये टिळकांचा सहभाग होता. पुढे लोकमान्यांनी 1896 मध्ये रायगडावर पहिला शिवजयंतीचा उत्सव केला आणि शिवजयंतीचा उत्सव आणि गणेश उत्सव या दोन उत्सवांच्या माध्यमातून समाजाला एकत्र करून ही जी समाजाची विधायक शक्ती आहे, धार्मिक शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे, पारंपरिक शक्ती आहे आणि समाजाला जोडणारे जे काही उत्सव आहेत त्यांच्या माध्यमातून लोकमान्यांनी आणि राष्ट्रीय चळवळीमध्ये या संपूर्ण जनतेला वळवलेलं आपल्याला दिसतं. 1896 मध्येच लोकमान्यांची आणि गांधींची भेट झालेली दिसते. नंतरच्या कालखंडामध्ये लोकमान्यांचं हे जे राजकारणातलं सत्र आहे त्या राजकारणामध्ये आणि वाढत वाढत गेलं. टिळक महाराज अशा प्रकारची एक प्रकारे त्यांना उपाधी आणि त्यांना लोक बोलवायला लागले संपूर्ण भारतामध्ये. आणि अशा प्रकारचा बलाढ्य, अशा प्रकारचा नेता म्हणून, इंग्रजी सत्तेला टक्कर देणारा नेता म्हणून, इंग्रजांच्या विरुद्ध आणि जळजळीत अशा प्रकारचं पर्यावरण आपल्या अग्रलेखांच्या माध्यमातून, आपल्या भाषणांच्या माध्यमातून निर्माण करणारा एक नेता म्हणून लोकमान्यांचा आणि केसरीचा सूर्य भारताच्या क्षितिजावर उदयमान झालेला आपल्याला त्या कालखंडामध्ये दिसतो. त्यांच्यावर पहिला राजद्रोहाचा खटला भरला गेला आणि त्यांना तुरुंगवास झाला तो 1897 मध्ये, ज्यावेळी प्लेगची साथ आली पुण्यामध्ये. आणि तेव्हा इंग्रजी अत्याचाराचा निषेध करण्यासाठी म्हणून एका बाजूला लोकमान्यांचं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की एका बाजूला लोकांच्या अंधश्रद्धा रोगाविषयीच्या, प्लेग विषयीच्या दूर करण्याचाही त्यांनी एका बाजूला प्रयत्न केला. जे लोकांमध्ये जे घबराटीचं वातावरण होतं त्या एका बाजूला अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न लोकमान्य करतात, दुसऱ्या बाजूला आणि जनतेवर चुकीच्या पद्धतीने अत्याचार करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांचा विरोधही लोकमान्य करतात. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या काळामध्ये लोकमान्यांनी दोन अत्यंत महत्वाचे अग्रलेख लिहिलेले आपल्याला दिसतात. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय आणि राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. आणि या अग्रलेखांमुळे अशी ठिणगी पडली. आणि त्याच कालखंडामध्ये 22 जून 1897 ला साफेकर बंधूंनी रँड या इंग्रजी अधिकाऱ्याची जी हत्या केली आणि त्याच्यामुळे त्याचा एक प्रभाव लोकमान्यांच्या याच्यावर निर्माण झाला. आणि म्हणून त्या काळामध्ये लोकमान्यांवर राजद्रोहाचा पहिला खटला स्वतंत्र भारतातला असं म्हटलं जातं की स्वतंत्र भारतातला इंग्रजी राजसत्तेनी आणि भरलेला पहिला राजद्रोहाचा खटला होता एखाद्या मान्यताप्राप्त संपादक पत्रकारावर, तो म्हणजे लोकमान्यांवरचा. त्यावेळी लॉर्ड सँडर्सनी अनेक वृत्तपत्रांच्या आणि संपादकांना, मुद्रकांना वगैरे अटक केली होती. अनेक लोकांनी टिळकांना त्यावेळी सुचवलं होतं की टिळकांनी माफी मागावी आणि मोकळं व्हावं. मोतीलाल घोष नावाचे एक काँग्रेसचे नेते त्या काळामध्ये होते, पण त्यांना टिळकांनी सांगितलं की ज्याला राजकारणात उतरायचे असेल त्याने असल्या जोखीम पत्करल्याच पाहिजे, आपल्या पत्रकारितेच्या व्यवसायावर येणारे हे धोके आहेत. आणि त्यामुळे काय झालं की 9 जणांच्या ज्युरीचं जे मंडळ होतं, जे न्यायाधीशांचं, त्यातल्या 6 ज्युरींनी आणि लोकमान्यांना दोषी ठरवून 18 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. त्या काळामध्ये लोकमान्य पुण्याच्या येरवड्या तुरुंगामध्ये आणि मुंबईच्या डोंगरी तुरुंगामध्ये त्या कालखंडामध्ये लोकमान्यांनी आपला काळ घालवला. पण सुदैवाने त्या काळामध्ये प्रोफेसर मॅक्स मुलर सारखे जे विद्वान होते त्या विद्वानांनी, अनेक विद्वानांचं सहाय्य घेऊन ज्यांचा लोकमान्यांशी प्रत्यक्ष संबंध आला होता. एका बाजूला राजकारणी, लोकमान्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू आहेत, एका बाजूला राजकारणी आणि दुसऱ्या बाजूला प्रकांड पंडित अशा प्रकारचा विद्वान, ज्यांनी द ओरायन नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यांनी आर्टिक होम इन द वेदास नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आपल्याला माहितीये की श्रीमद भगवत गीता रहस्य अथवा कर्मयोग शास्त्र, आणि त्यांचं जे संपूर्ण साहित्य आहे ते जागतिक पातळीवर त्याची निर्मिती ते करत असत. त्याच्यामुळे प्रोफेसर मॅक्स मुलर आणि अनेक मंडळींनी लोकमान्यांच्या सुटकेसाठी आणि ब्रिटिश संसदेच्या काही सदस्यांची त्याच्यामध्ये त्यांनी सामील करून घेतलं आणि ते निवेदन केलं आणि सरकारने काही अटी घातल्या की लोकमान्यांनी आणि समारंभात भाग घेऊ नये, राजकारणात भाग घेऊ नये. राजकारणात भाग घेणे ही लोकमान्यांनी अट मान्य केली नाही,
परंतु त्या अटीला थोडी मुरड घालून आणि नंतर काही महिन्यांनीच लोकमान्यांची त्या पहिल्या राजद्रोहाच्या खटल्यातून आणि तुरुंगातून सुटका झालेली आपल्याला दिसते. टिळकांच्या लढाऊपणाची अनेक उदाहरणं आहेत, त्यांच्या संघर्षशील अशा प्रकारच्या वृत्तीची, धाडसी वृत्तीची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. त्यातलं एक उदाहरण सांगण्यासारखं आहे की त्या काळामध्ये लंडनचं ग्लोब नावाचं वर्तमानपत्र होतं किंवा टाइम्स ऑफ इंडिया नावाचं वर्तमानपत्र होतं, यातून स्वातंत्र्य लढा आणि लोकमान्य टिळक यांच्याविषयी आणि गैरसमज निर्माण करणारी, बदनामी करणारी अनेक रिपोर्ट आणि त्या काळामध्ये प्रसिद्ध होत होते. लोकमान्यांनी ग्लोबवरही आणि खटला भरला, अब्दुल नुकसानीचा खटला भरला, सोबतच टाइम्स ऑफ इंडियावरही अब्दुल नुकसानीचा खटला भरला त्या काळामध्ये, आणि लोकमान्यांच्या या कामासाठी टिळक बचाव निधी सुद्धा उभारण्यात आला. आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही खटल्यांमध्ये टिळकांचा विजय झाला. ग्लोब नावाच्या त्या काळातल्या बलाढ्य अशा वर्तमानपत्राला, इंग्रजी सत्तेचं आणि पाठिंबा देणाऱ्या त्या वर्तमानपत्राला माफी मागावी लागली, माफी म्हणा सादर करावा लागला. आणि त्याच्यानंतर या सगळ्या कालखंडामध्ये लोकमान्यांना भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी प्राप्त झालेली आपल्याला दिसते. दुसरा लोकमान्यांवरचा राजद्रोहाचा खटला जो आहे तो त्या काळामध्ये भरलेला दिसतो, आणि अखेरचा खटला आपण म्हणू ज्याच्यामध्ये लोकमान्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये जावं लागलं, एक मोठा तुरुंगवास त्यांना सहन करावा लागला. त्या काळामध्ये राजद्रोहाचे खटले भरण्याची आणि एक पद्धत सुरू केली होती, स्वातंत्र्याची चळवळ दडपण्याचा प्रयत्न आणि केला जात होता. त्या काळातले जे काळ वर्तमानपत्राचे संपादक होते शिवरामपंत परांजपे यांना अटक करण्यात आली आणि 22 जून 1908 मध्ये लोकमान्यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली. त्या लोकमान्यांना अटकेचे कारण ठरलेले दोन अग्रलेख होते, देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत. त्यावेळी लोकमान्य चहू बाजूंनी आणि आपल्या केसरी या वर्तमानपत्रामध्ये आणि समाजाला जागृत करण्याचा आणि शिक्षित करण्याचा प्रयत्न करत होते. अनेक वकील लोकमान्यांच्या त्याच्यासाठी उभे राहिले, अनेकांनी युक्तिवाद केला, परंतु स्वतः त्या काळामध्ये बॅरिस्टर जीना यांनी सुद्धा जामिनासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर टिळकांचे आणि जीनांशी काही वैयक्तिक अशा प्रकारचे मतभेद झाले आणि टिळकांना त्यांचा दृष्टिकोन मान्य नव्हता असं चरित्रकारांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना असं टिळकांचं असं मत होतं की आपल्या सुटकेसाठी आणि बचावासाठी कसल्याही प्रकारचे युक्तिवाद करायचे नाहीयेत आता आपल्याला, आणि ही जी झुंज आहे या ही झुंज आपल्याला शेवटाला न्यायची आहे. आणि म्हणून स्वतः स्वतःचे वकील बनून आणि टिळकांनी आपलं बचावाचं भाषण केलं 4 दिवस, आणि अशा प्रकारचं 22 तास चाललेलं टिळकांचं भाषण खंडाखंडामधून, हे ऐतिहासिक अशा प्रकारचं भाषण आहे. एक प्रकारचं ते जे भाषण होतं तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा आणि भारतीयांच्या स्वराज्याच्या हक्काचा तो एक प्रकारचा जाहीरनामा होता असं आपल्याला दिसतं. त्या का त्याच राजद्रोहाच्या खटल्यामध्ये आरोप सिद्ध होऊन 6 वर्षे आणि काळ्या पाण्याची शिक्षा आणि लोकमान्यांना ठोठावण्यात आली. ही शिक्षा ठोठावताना न्यायाधीशांनी त्यांच्याविषयी एक उद्गार काढले होते, ते म्हणाले होते की तुम्ही बुद्धिमान, सामर्थ्यवान आणि प्रभावशाली पुरुष आहात यात कसलाही संशय नाही. टिळकांनी जो तो युक्तिवाद केला होता 22 तासांचा तो एक प्रकारे स्वातंत्र्य संग्रामाचा जाहीरनामा म्हणून टिळकांच्या ते बचावाचे उद्गार आपल्याला आजही मुंबई उच्च न्यायालयाच्या भिंतीवर स्मारक म्हणून कोरून ठेवण्यात आलेले आहेत. ज्यावेळी टिळकांचा जन्मशताब्दी वर्ष होतं 1956 मध्ये त्यावेळी न्यायमूर्ती छागलांच्या हस्ते त्या स्मारकाचं उद्घाटन झालं होतं. 23 जुलै 1908 मध्ये टिळकांचा 52वा वाढदिवस साबरमतीच्या तुरुंगामध्ये साजरा झाला. 22 सप्टेंबरला आणि टिळकांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात झाली असं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर 6 वर्षांनी त्याही कालखंडामध्ये अनेक विचारवंतांनी, मॅक्समुलर वगैरे विचारवंतांनी, पण त्यावेळी इंग्रजी सत्ता जी आहे ती अत्यंत भांबावलेली असल्यामुळे आणि भयभीत झालेली असल्यामुळे त्यांनी कुठल्याही आणि प्रयत्नांना दाद दिली नाही आणि लोकमान्यांना शेवटी मंडालेच्या तुरुंगामध्ये आणि अतिशय हाल अपेष्टांमध्ये आणि ती शिक्षा सहन करत राहावं लागलं. 1914 पर्यंत टिळकांची मुक्तता झाली 16 जून 1914 मध्ये. त्या कालखंडामध्ये लोकमान्यांनी आपला प्रसिद्ध गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. एक योगायोग आपल्याला सांगितला पाहिजे ज्याप्रमाणे आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तुरुंगामध्ये त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या त्या विचारांचा आणि भगवद्गीता रहस्य गीतेचं नवा अन्वयार्थ कर्मयोग पर अर्थ लोकमान्यांनी आधुनिक काळामध्ये जो सांगितला समाजाला चेतवण्यासाठी, कारण की भगवद्गीता रहस्य या त्यांच्या ग्रंथाची जी अर्पण पत्रिका आहे
ती त्यांनी जनता जनार्दनाला अर्पण केलेली आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून त्यांचं अवघ जीवित आणि म्हणून लोकमान्यांचं चरित्र म्हणजे काय आहे तर विशाल अशा प्रकारचा दृष्टीपणा आणि अदम्य कर्तेपणा यांचा भव्य संगम आहे. 1885 ते 1920 हा जो आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड आहे, हा जो गाभा आहे, तो इतिहास लोकमान्यांनी घडवलेला आपल्याला दिसतो. हे एक प्रकारचं गद्य महाकाव्य आहे आणि प्रत्यक्ष महाकाव्य आहे असं या सगळ्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे विद्यार्थी दशेपासून तर जवळपास एक 45 वर्षांचा अखंड अहोरात्र सतत संघर्ष लोकमान्यांनी केलेला दिसतो. एक स्वातंत्र्याच्या आणि मुक्तीसाठी, पारतंत्र्यापासून भारताला मुक्त करण्यासाठी मांडलेला तो जीवनयज्ञ होता. म्हणून लक्ष्मण शास्त्री जोशी एक दोन काही त्या काळातल्या महापुरुषांनी लोकमान्यांविषयी जे उद्गार काढले आहेत त्या उद्गारांनी आपण आपल्या या भाषणाचा शेवट करणार आहोत. ते असं म्हणतात, लक्ष्मण शास्त्री जोशी लिहितात की टिळकांच्या लेखांमध्ये लोकशाही स्वातंत्र्याचे मूल्य केव्हाही खाली जात नाही, परकीय पारतंत्र्याच्या विरुद्ध लढण्याचा बाणा कोठेही वाकत नाही, अंतिम स्वार्थ त्यागाची प्रतिज्ञा कोठेही सुटत नाही, टिळकांची स्वराज्याची प्रतिज्ञा ही भीष्म प्रतिज्ञा आहे, या प्रतिज्ञेने स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे, त्यामुळे टिळकांचे लेखन हे भारताच्या उद्योग पर्वातल्या स्वातंत्र्य युद्धाचे गद्य महाकाव्य आहे असं ते म्हणतात लोकमान्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त. त्यांच्या विराट अशा प्रकारच्या कार्याला, देश कार्याला, स्वातंत्र्य कार्याला, जे कार्य आपल्या भारत मातेच्या, भारतीय राष्ट्राच्या आणि गेल्या 1000-5000 वर्षांच्या इतिहासातलं एक अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं पर्व आहे, एक प्रकारचं जीवन आहे, त्या लोकमान्यांच्या विराट कार्याला आणि थोर व्यक्तिमत्वाला आज आपण 21व्या शतकामध्ये 100 वर्षानंतर आपण जेव्हा त्यांचं चरित्र अवगाहन करतो, त्यांच्या चरित्रावर बोलतो, तेव्हा आजही आपल्या मनावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच त्यांच्यावरील माझ्या या छोट्याशा भाषणाचा शेवट मी एका कवीच्या ओळींनी करतो. इंग्रजी कवी एल्गर्नन स्विनबर्न म्हणतो की दीज ओमेन शाल ए ऑनर लिबर्टी ओनली अँड दीज. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रता स्तोत्र म्हटलेलं आहे, ती स्वतंत्रता देवी, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळणारच, अशा प्रकारची सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता. आणि म्हणून धनंजय किरांनी आपल्या टिळक चरित्राचा समारोप करताना त्या स्विनबर्गच्या ओळी अशा लिहिल्या आहेत. ते म्हणतात, मानाचा मुजरा द्याल स्वातंत्र्याला अन त्यांना, तुमच्या माझ्या सर्वांच्या कार्यार्थ झगडले त्यांना, काटेरी मुकुट छळाचे झळकती मस्तकी त्यांच्या दाविती, परंतु वाटा स्वातंत्र्य मंदिरा पुढच्या, निरखतील लोचन रूप त्या स्वतंत्रता देवीचे, नतमस्तक होऊ सारे कवटाळून चरण तियेचे, कवटाळून चरण तियेचे. लोकमान्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. धन्यवाद.